सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीकडून खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण पत्र जोडलंय या विवरण पत्राद्वारे आपला उमेदवार किती श्रीमंत आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी संपत्ती मालमत्ता जमीन जुमला याची माहिती सार्वजनिक होत असते प्रणिती शिंदे यांनी आपली संपत्ती किती हे प्रतिज्ञापत्रात सादर केले त्यांची किती संपत्ती आहे यासह राम सातपुते यांची सुद्धा किती संपत्ती आहे हे आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीत आमदार प्रणीती शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या सहा कोटी साठ लाख सत्तर हजार चारशे दोन रुपयांची मालमत्ता आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी एक्याऐंशी एक लाख बेचाळीस हजार एकशे ब्याण्णव रुपयांची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा त्या निवडून आलेल्या आहेत तर त्यांच्या नावे दोन हजार एकोणीस मध्ये चार कोटी एकोणऐंशी लाख सत्तावीस हजार दोनशे दहा रुपयांची मालमत्ता होती तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी साठ लाख सत्तर हजार चारशे दोन रुपयांची मालमत्ता संपत्ती असल्याचं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी चार चाकी नसल्याचं त्यांनी त्यामध्ये नमूद केलंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांची बँकांमधील ठेवी तथा रक्कम जवळपास तीस लाख रुपयांनी कमी झाली आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे कोणत्याही बँकेचं कर्ज नाही आहे सोनं किती आहे हे पाहिल्यास त्यांच्याकडे तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने असून एकर सत्तर गुंठे जमीन आपल्या नावे आहे शिंदे यांच्या दिलेल्या माहितीनुसार जागा जमीन आणि दागिन्यांमध्ये दोन हजार चोवीस पर्यंत कोणतीही वाढ झाली नाही पाच वर्षात दागिन्यात वाढ झाली नाही तीनशे ग्रॅम सोनं कायम आहे त्यांची शेअर्स मधील गुंतवणूक जवळपास बारा लाख रुपये एवढी आहे बँका आणि पोस्ट खात्यातील ठेवींची एकूण रक्कम ही नव्याण्णव लाखांहून अधिक असून प्रणिती त्यांच्या नावावरती एकही वाहन नाहीये तसंच कुठल्याही प्रकारचं कर्ज त्यांनी घेतलेलं नाहीये दरम्यान मुंबईमधील दादर आणि सोलापूर इथं मात्र त्यांच्या नावावर एक एक घर आहे तर जंगम मालमत्तेत एकोणतीस लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपयांची वाढ झाली आहे तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये एक कोटी एक्क्याऐंशी लाख त्रेचाळीस एक हजार एकशे ब्याण्णव रुपये यांनी त्यांची संपत्ती वाढली आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदेची संपत्ती कोट्यवधी रुपयांची असल्याचं समोर आलंय सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदेचा सा सामना होतोय त्यामुळे ही लढाई माझी मुख्यमंत्र्यांची कन्याविरुद्ध वर्षात झालेल्या संपत्तीमधील वाढीचा दाखला देत प्रत्युत्तर दिलं मात्र राम सातपुते यांच्यापेक्षा प्रणिती शिंदे यांची संपत्ती अधिक आहे आता राम सातपुते यांच्याकडे एकूण ब्याण्णव लाखांची संपत्ती आहे यामध्ये जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे जी प्रणिती शिंदे यांच्या संपत्तीपेक्षा कमी आहे सातपुते कुटुंबाजवळ सोळा तोळे सोनं आहे बुलेटसह तीन दुचाकी वाहनं आहेत राम सातपुते यांच्याकडे तेरा लाख तेरा हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या नावावर जंगम मालमत्तेची नोंद आहे त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता चोवीस लाख तीस हजार रुपये एवढी आहे मांडवे या गावी चौदा लाख रुपयांची शेतजमीन आहे तसंच एक्केचाळीस लाखांचं घर त्यांच्या नावावर आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या संपत्तीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका